ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व विद्यमान अध्यक्ष आदरणीय कुंदनदादा पाटील साहेबांचं वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। जे हेमंतदादा यांचा सुद्धा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा। आणि आज जी टी सी लाईव्ह जर म्हटलं टेनिस क्रिकेटला उच्च कोटीवर जन नेण्याचं काम केलं आमचे सूरज दादा यांचा सुद्धा वाढदिवस आहे। आणि सूरज दादा तुला वाढदिवसाच्या सर्वप्रथम कॉमेंट्री पॅनल अंपायर पॅनलच्या माध्यमातून आणि ऑल ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। व्यक्तिमत्व जी टी सी लाईव्ह जल्पी दादा भोर यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून ज्यांनी खूप अफाट मेहनत केलेली आहे आणि त्याचा परिणाम पाहतो की आता जी टी सी लावलं अख्ख्या महाराष्ट्रात डिमांड आहे। पुढच्या महिन्यात निश्चित हाच जी टी सी लाईव्ह विदर्भ दौऱ्यावर जाईल। तर सामन्याला सुरुवात करूया आपण। गणेश आणि सदाई जोडी खेळपट्टीवर आहे, अतिशय चांगलं वातावरण पाहतोय आपण। टेमगडचा हा मैदान ऐतिहासिक मैदान आहे आणि या मैदानावर सुरू दादा जर पाहिलं आपण खूप मोठे मोठे टुर्नामेंट सातत्याने पाहतोय आणि येणाऱ्या दिवसामध्ये इथं मात्र सिटी क्रिकेटचा सुद्धा खूप बिग बिग शो होणार आहे। आणि टेमगर जर म्हटलं तर टेनिस क्रिकेटचा भिवंडीतला माहेरघर आहे। मग व्यक्तिगत स्वतःच्या बाबतीत असतो की मग देणगी देण्याच्या बाबतीत, आणि मला वाटते की 2 ते 4 संघ या गावातून खेळतात। ओपन सिटी क्रिकेट, त्यानंतर एकावेक गट, त्यानंतर मात्र 40+ कित्येक संघ या गावामध्ये आहे। नुकतं ज्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे संस्थापक अध्यक्ष आणि विद्यमान अध्यक्ष आणि खूप डॅशिंग नेतृत्व सर्वांचे लाडके कुंदनदादा पाटील साहेबांचं, त्याच्यासोबत इतर मान्यवरसुद्धा पाहतोय आपण व्यासपीठावर आहे। सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। वीर तानाजी दापोडे मंडळ यांच्या माध्यमातून चाचणी स्पर्धेचं आयोजन पाहतोय आपण टेमगडच्या ऐतिहासिक मैदानावर। ग्राउंड क्रमांक 1 आणि ग्राउंड क्रमांक 2 अशा दोन्ही मैदानावर या स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय। आणि मला वाटतं की विशाल हे लीग फेरीची मॅचेस आहे पाहतोय आपण, आणि खास नॉकआउट स्पर्धेला मला वाटतं की नॉकआउट स्पर्धा उद्यापासून राहील। तर सामन्याला सुरुवात, पहिले षटक पहिला चेंडू पाहतोय निश्चित समोरून खेळण्याचा प्रयत्न होता पण लाईन चुकीची हाताळल्या गेली। पूजा एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू होता, पंताची दुनिया समांतर रेषेत वाईट चेंडूने मात्र पाहतोय की आपण सुरुवात होते, खातं उघडतोय ते मात्र ओमसेपीचे संघ जास्त पता कट करण्याचा प्रयत्न। बॅट की मोठी कट घेऊन चेंडू मात्र फ्लॅश स्लिप मार्गे शॉट दरम्यान गडे थोडासा पंबलिंग पाहायला मिळाला, तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कम्प्लीट करेल। गणेश व्यक्तिगत आपला स्वतःचं खातं उघडतो आणि संघाची धावसंख्या इथे मात्र पाहतोय आपण बिनबाद 2। जनुमान गोवे विपक्ष पाहतोय आपण इथं मात्र ओमसेपीशी फाईट पाहायला मिळते। मैदानाच्या आतमध्ये पाहिलं आपण विशाल नाईक सर, तर निश्चित एक अतिशय उत्कृष्ट गुणलेखक गोवे संघाचा राजू पाटील हे सुद्धा आपल्याला खेळताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण। या स्पर्धा फुलटॉसरा फटका अतिशय चांगला आहे इनफिल्डच्या वरतून मिड विकेटने स्कोरले बाउंड्री लाईनच्या मधून चेंडू फरार सीमा पार आला ह्या चौकार। काय क्लास बॅटिंग करतोय, फायदा कसं उचलतात पहिल्या पॉवर प्लेचा, कलात्मक खेळाचं प्रदर्शन करताना इथं मात्र फलंदाज।
हो या स्वतः कट करायचं होतं पण बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही, बाकीचं काम पूर्ण करतो यष्टीरक्षक। धावसंख्या स्थिर आहे इथं, मात्र जर पाहिलं आपण बिनबाद 10 चांगली सुरुवात आहे ओमसाई पिशे संघाची। नाणेफेक गमल्यानंतर मात्र प्रथम बॅटिंग करताना पाहतोय आपण। जीवनमान गोयल संघाकडे जर नजर टाकली, ठीक आमच्यासमोर बंडू हा क्षेत्रक्षक पाहतोय आपण। फुल टॉसर घेऊन टर्न केले चेनूला, यावेळेस पाहता मिडविकेट क्षेत्राकडे क्षेत्रक्षक सज्ज आहे। फक्त आणि फक्त एक सिंगल, दुसऱ्या धावीची मागणी करताना तालमेल पाहिलं नव्हतं, पण चांगलं बॅकअप सुनील भगत यांच्या माध्यमातून पाहतोय आपण। फक्त आणि फक्त एकच सिंगल संघात, धावसंख्या आता मात्र 11। बिनबाद चांगली सुरुवात आहे ओमसाई पिशे संघाची। तर पहिल्या सामन्यामध्ये पाहतोय सदाई यांनी अतिशय चांगली बॅटिंग केली होती, सदाई धावचं योगदान दिलं होतं। इथं मात्र बॅकफूट कट अतिशय अफलातून इनफिल्डच्या वरतून कव्हर आणि पॉईंटच्या मधून चेंडू मात्र फरार होईल का पाहायचंय। आणि आता मात्र पंचाचा इशारा होतोय, सीमा पार आलाय हा अजून एक दमदार चौकार। तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं आपण एका चांगली सुरुवात आहे इथे मात्र ओमसाई पिशे संघाची। बिनबाद धाव संख्या पाहतोय आपण 15, चांगली दमदार सुरुवात आहे। ताची स्पर्धा 20-22 आपण आयोजन पाहतोय, खऱ्या अर्थानं 40+ संघटनेच्या माध्यमातून हंगामाची खरी सुरुवात। तर वेळेचं भान ठेवायचे, लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि सामन्याला सुरुवात करायची आहे। यानंतर जो सामना होणार आहे या मैदानावर निश्चित कालेर विपक्ष टिंबवली, कालेर विपक्ष टिंबवली दोन्ही संघाचे संगणक आपण टॉससाठी यायचं आहे। कालेर विपक्ष टिंबवली संघाचं संगणक आपण लगेच टॉससाठी यायचं आहे। या चालू सामन्यातला पहिला इनिंग समाप्त झाल्यानंतर लगेच आपण टॉस करून घेऊया। वीरताना दापोडे संघ जर म्हटलं तर राजूदादा पाटील खूप एक मोठं व्यक्तिमत्व आहे, दादांचं सुद्धा व्यासपीठावर आगमन, एक खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि एक गाव एक मंडल। भिवंडीमध्ये जर म्हटलं तर दापोडे गाव खूप एक अतिशय चांगलं गाव आहे आणि क्वचित विशालसर असे गाव पाहायला भेटतात आपल्याला। तर व्यक्तिगत स्वतःचं पहिल्यांदा संघाच्या माध्यमातून सुनील येतोय दुसरं षटक टाकण्यासाठी। पहिल्या षटकामध्ये एका चांगली बॅटिंग पाहिली आपण, खास सदाच्या बॅटमधून दोन चौकार, पहिला चेंडू टर्न केले मिडविकेट क्षेत्राकडे, आता मात्र विखुरलेलं क्षेत्र पाहतोय। फक्त एकच सिंगल इथं मात्र कंप्लीट केली, दुसऱ्या दिवशी मागणी धोकादायक ठरू शकतोय आणि इथं मात्र बॅकअप झालंय की नाही पाहायचंय, पण त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या दोन रन्स इथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय। धावसंख्या 17, एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहतोय आपण ओमसाई पिशे संघ। गोवे संघा म्हणजे विचार केला आपण तर अतिशय चांगले खेळाडू पाहतोय, दिलीप आहे, त्यानंतर मात्र विजय आहे, बंडू आहे, सुनील सज्ज होताना परत मारा करण्यासाठी राईट अमोर द विकेट सफल झाला होता इथं मात्र खेळण्यासाठी ऑनसाईड कडे, पण बीट होतोय चांगला चेंडूची यात्रा इथे मात्र पाहतोय आपण सुनील भगतच्या माध्यमातून। निर्धाव चेंडूची समाप्ती, धावसंख्या बिनबाद 17, पहिल्या विकेटसाठी एका चांगली पार्टनरशिप इथे मात्र ओमसाई पिशे संघाच्या माध्यमातून। व्यवस्था फुल टॉस बनवले चेंडूला, टर्न केलं चेंडूला मिडविकेट क्षेत्राकडे, चेंडू ट्रॅव्हल होतोय, दुसऱ्या दिवशी मागणी धोकादायक ठरू शकतोय, पण अतिशय वेगात या दोन रन्स इथे मात्र कंप्लीट। सज्ज होताना परत चांगलं षटक आतापर्यंत पाहतोय आपण, 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या सुनील भगत यांनी सज्ज होताना। यावेळेस पाहता चांगला चेंडू होता, खूपच सुरेख मारा करतोय, बीट होतोय बिनबाद धावपलकावर। धावा जर पहिले आपण 19 पहिल्या षटकामध्ये तब्बल 15, त्यानंतर मात्र आतापर्यंत चांगली बॉलिंग सुनील भगत करतोय। टिमगर यांच्या टोकाकडनं सज्ज होतोय मारा करण्यासाठी, शॉर्ट थर्डमॅन ला एक क्षेत्ररक्षक पाहतोय, एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड पॉईंट बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला निलंगो बाउंड्री,
यशमता फ्लिक चा पटका चांगला आहे खाली क्षेत्रामध्ये अतिशय वेगा चेंडू मात्र मिडविकेट बाउंड्री लाइन कडे सरकताना आपण त्यापेक्षा चांगले क्षेत्ररक्षण पाहतोय आपण संघासाठी दोन धाव वाचवतोय अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहिलं आपण आणि या दोन धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती बिनबाद 21 21 धावा अजून कुठल्या प्रकारे एक विकेट इथे मात्र फेकल्या गेलं नाही चांगली सुरुवात पण इथे मात्र आक्रमण करावं लागेल सज्ज होताना गोलंदाज परत एक चांगला चेंडू जास्त सफल क्रॉस झाला होता आणि आता मात्र अतिशय अप्रतिम षटकाची इथे मात्र सुरुवात पाहायला मिळते तर षटकाची समाप्ती दोन षटकाची समाप्तीनंतर जर पाहिलं आपण इथं मात्र फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या विकेट जरी प्राप्त केल्यानंतर विशाल पण ज्या प्रकारे धावा रोकायच्या त्या प्रकारे या षटकामध्ये धावा रोकल्या आणि असं वाटलं होतं की तुपाणी सुरुवात पाहायला मिळेल पण या षटकामध्ये कमबॅक वापशी करून दिली इथे मात्र गोलंदाज सुनील यांनी दोन षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 21 हाणा म्हणजे दोन षटक इथं मात्र कशाप्रकारे बॅटिंग पाहायला मिळेल तर इथं मात्र मी पुढच्या सामन्यासाठी कालेरी विपक्ष टिंबवली दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचे आहे टॉस करण्यासाठी टिंबोली संघाचं संघटन एक मला वाटतं की व्यासपीठावर त्याचं आगमन झालेलं आहे गोलंदाजीमध्ये आता मात्र कुठल्या गोलंदाजावर पाचारण करतोय वाटतं की दिलीप येतोय बॉलिंग करण्यासाठी एक खूप चांगला ऑलराऊंडर आहे दिलीप की आता आता चेंडू सोपवलाय षटक टाकण्यासाठी दिलीप येतोय एका चांगला ऑलराऊंडर जनमान गोवे संघाचा पाहतोय सातत्याने खूप चांगली कामगिरी करतोय पण इथे मात्र आता आक्रमण करावं लागेल सदा मात्र दोन चौकार पहिल्या दोन चेंडूर आले होते ते आता मात्र धीमी बॅटिंग पाहतोय सदा यांची आता मात्र आक्रमण करावं लागेल गिअर तुम्हाला चेंज करावं लागेल जर एका चांगली धावसंख्या उभी करायची असेल सज्ज होताना परत कालेर संघाचा संघनायक आणि टेंबोली संघाचा संघनायक चला आपण याच पात्र पंच केलंय बॅकफूट पंच पाहतोय आपण त्या दरम्यान मात्र अतिशय वेगात या दोन रन्स इथे मात्र पूर्ण करतोय फलंदाज या दोन धावींनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 23 बिनबाद गणेश यांनी फक्त तीन चेंडूचा सामना केलाय आणि तीन चेंडूमध्ये व्यक्तिगत 7 या धावसंख्येवर बॅटिंग करताना पाहतोय गणेश याला ओमसाई पिशे संघाचा एक आघाडीचा सलामीचा फलंदाज अतिशय चांगली फटकेबाजी करणारा पण इथे मात्र चेंडू कमी खेळलाय अजून संधी जास्तीत जास्त सदा यांच्या हातात होती पण त्या संधीचं सोनं करता आलं नाही सदा याला सुरुवात तर अप्रतिम केली होती त्यानंतर धीमी बॅटिंग सफल झालाय पुलचा फटका खाली क्षेत्र आहे एक धाव पूर्ण होईल तोपर्यंत मात्र निश्चित एकच धावेवर समाधान मानतोय इथं या एका धावीनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 24 निश्चित आमच्यातून रजा घेताना संस्थापाध्यक्ष आणि विद्यमान अध्यक्ष सर्वांचे लाडके कुंदन पाटील साहेब या स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत वीरतान दापोडे हा संघ गोलंदाज सज्ज होताना परत दिलीप चांगली बॉलिंग या षटकामध्ये सुद्धा पाहतोय अजून कुठल्या असा चेंडू टाकला नाही त्यावर षटकार किंवा चौकार मिळेल चांगला चेंडू होता अप्रतिम अँगल म्हणून चेंडू थोडासा बाहेर वळणारा होता आणि बीट होतोय आता मात्र सदा खराब कामगिरी करतोय निश्चित विशाल जर पाहिलं पहिल्या दोन चेंडूवर दोन खणखणी चौकार त्यानंतर मात्र एक खराब बॅटिंग पाहतोय आपण ओमसाई पिशे संघाच्या माध्यमातून सदा सफल झाला युगचा फटका इनफिल्डच्या वरतून हवेत आहे पण इथं मात्र जीवनदान मिळालंय सदा याला फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल प्रयत्न चांगला होता सुनील यांचा फाइनल एक सर्कलच्या आतमध्ये थोडासा बॅकवर्ड स्कोरलेक वर उभा होता फाइनल एककडे जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न होता या एका धावणी संघात धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र जर पाहिली आपण बिनबाद 25 सज्ज होताना परत गोलंदाज दिलीप चांगली बॉलिंग करताना इथं पाहतोय आपण चांगला तिकट मारा करताना पाहतोय फ्रंटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र बॅटची कट दबावमध्ये आला गणेश मोठा फटका खेळण्याच्या नंतर बॅटची कट घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये पहिला धक्का बसलाय ओमसाई पिशे संघाला पहिला फलंदाज बाद
गोष्ट तिकट मारा केलाय, चांगला टिचूर मारा केलाय. तिसरे षटक अतिशय मौल्यवान टाकताना पाहतोय आपण जनमान गोवे संघासाठी. दिलीप अजून एक चांगला चेंडू, पण यावेळेस मात्र टर्न केले, मनगटी फटका होता फ्लिकच्या स्वरूपात, बॅकवर्ड खोळले एक क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला होता. फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय विनोद. पहिल्या चेंडूचा सामना करताना खातं उघडतोय आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिली आपण फक्त आणि फक्त 26 धावा इथे मात्र धावपलकावर लावताना पाहतोय आपण ओमसे पिशे संघ. सामन्याचे पंच म्हणून विक्रम नाईक सर आणि त्याच्या समेत सुनील म्हात्रे सर यांना आपण पाहतोय. थेट प्रेक्षेपण जर म्हटलं आपण जी टी सी लाईव्ह आणि जी टी सी लाईव्हचे आमचे सूरत दादा यांचा आज वाढदिवस आहे. मला वाटतं की आज संध्याकाळी टी डी पी एल जिथं चालू आहे तिथे एक मोठं जनसन पार्टी असेल. शाकाहारी तर अंतिम षटक टाकण्यासाठी आता मात्र गोलंदाज येतोय चंद्रकांत. खूप एक चांगला अनुभवी गोलंदाज चंद्रकांत. आता चेंडू सोपवलं संघनायकाने आणि पहिल्या षटकामध्ये विचार केला आपण उलास यांनी थोडंसं मागडं षटक हाताळलं होतं 15 धावा. त्यानंतर सुनील यांनी कमबॅक केले, दबाव टाकला. त्यानंतर दिलीप यांचा अचूक टप्प्यावरचा एक भेदक मारा पाहिला आपण. विकेट जरी एकच प्राप्त केला असेल फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या त्या 5 आणि त्याचबरोबर पाहतोय की आतापर्यंत 3 षटकामध्ये फक्त धावपळकर धावा आहेत त्या 26. सध्या आपण पाहतोय लीग फेरीचे सामने आहेत आणि या लीग फेरीमध्ये प्रत्येक संघ चांगली कामगिरी करण्याच्या तयारीकडे आहेत आणि आतापर्यंत टॉप 16 संघ म्हणजे सहभागी झालेले संघ त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तर ओमसाई पी संघांनी पहिला सामना जिंकलेला आहे म्हणून त्या संघासाठी हा सुद्धा सामना अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि मला वाटते की जर्मन गोवे संघाचा हा पहिला सामना आहे आणि पहिला सामना जिंकून अतिशय चांगल्या थाटात दुसऱ्या सामन्याकडे जर गेलं तर लीगच्या दुसऱ्या सामन्यामध्ये अतिशय चांगला सामना पाहायला मिळेल. चंद्रकांत व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून शेवटचा षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू लाईन कुठे चेक करतील पंच विक्रम नाईक सरांचे दुनिया समांतर शेत. चंद्रकांत मात्र खराब सुरुवात करतोय. टप्पा पडल्यानंतर खूप चेंडू जास्त बाहेर वळतोय आणि त्याचा परिणाम पाहिला की वाईटचा इशारा, धावसंख्येत बदल, धावसंख्या 27. गोलंदाज सज्ज होतोय परत. यावेळेस मात्र अजून मला वाटतं की लाईन खराब आहे, अजून लाईन खराब आहे. लागोपाट जसं चेंडू अतिरिक्त फेकतोय आणि या 2 धावा बहुमूल्य धावफलकामध्ये येताना पहिल्या 2 वाईटवर जर पाहिलं आपण आता मात्र 28. यानंतर कालेर विपक्ष टेंबवली, त्याला दोन्ही संघाचे कर्णधार जर आले असेल तर टॉससाठी. कालेर संघाचाच संघनायक आलेला आहे, टेंबवली संघाचाच संघनायक आपण या. अजून आमचे आज वाढदिवस आहे, हेमंत दादा यांचा सुद्धा वाढदिवस आहे. दादा तुम्हाला पण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता, छान वापशी करताना लागोपाठ 2 चेंडू अतिरिक्त फेकल्यानंतर मात्र चांगला कमबॅक म्हणता येईल चंद्रकांत यांचं. यष्टीरक्षक जर पाहिलं आपण तर खूप मोठं नाव आहे बंडू, षटकार किंग म्हणून ज्याची ओळख होती खास जर्मन गोवे संघाच्या माध्यमातून. चांगला चेंडू पण तेवढा छान बॅकफुट ड्राईव्ह केलं, एक्स्ट्रा कवर स्वीपर कवरमध्ये चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय. इथं मात्र मी तर म्हणेन की खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र फरार होतोय, सीमा पार आला ह्या चौकार. एक सम्मानजनक स्थितीकडे वाटचाल करताना ओमसे पिशा संघ 1-32. विनोद यांच्या बॅटमधून एक क्लास एक्स्ट्रा कवर ड्राईव्ह पाहिला होता आपण. याच पाता लॉपटेड फटका उंच 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 पण खाली क्षेत्ररक्षक अप्रतिम जेल आणि फलंदाज या चेंडू मात्र फेल.
तर नवीन फलंदाजा पाहतोय आपण खेळपट्टीवर, सनी येतोय. दुसरा फलंदाज पाहतोय धावसंख्येचे पहिले आपण 32 अंतिम षटक प्रगतीपथावर. पहिले 2 अतिरिक्त चेंडू त्यानंतर आता काय कमबॅक केलं इथं आता चंद्रकांत यांनी, 1 विकेटसुद्धा प्राप्त केलं आहे. पहिले षटकाचा अपवाद जर वगळला त्यानंतर आता चांगली बॉलिंग पाहतोय आपण जनमान गोहित संघाच्या माध्यमातून. आणि खास मी तर म्हणेन की ज्याप्रकारे सदा आतापर्यंत 16 धावसंघ बॅटिंग करतोय, किती चेंडूचा सामना केला त्यात त्यांनी तोपर्यंत जर पाहिला आपण 12 चेंडूमध्ये 16. याच पात्र ड्राईव्ह केल्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे, माता क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एकदा पूर्ण दुसऱ्या धावीची मागणी करताना अतिशय वेगात थ्रो येतोय, पण त्यापूर्वी मात्र 2 धावा सहज कम्प्लीट करताना धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 34. 34 लॉस ऑफ 2 विकेट्स, धावसंख्या 34 अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचे 2 चेंडू असेल या इनिंगचे, ज्यानंतर आपण टॉस सुद्धा करणार आहोत. टेंबोली विपक्ष कालेर अशी फाईट पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे संघनायक इथे मात्र आलेले आहेत आणि इथं मात्र मला वाटते की मंकी विकेट. सज्ज होताना गोलंदाज, याच पात्र खोलवट्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केले. एकदा पूर्ण दुसऱ्या धावीची मागणी करताना अतिशय वेगात थ्रो येताना मात्र 2 धावा इथं मात्र सहज कम्प्लीट करतोय. आणि याचबरोबर पाहतोय की आपण पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर जर विचार केला आपण तर जो टार्गेट आहे इथे मात्र 36 धावा धावपळ करून 37 धावाचं टार्गेट असेल जनमान गोवे संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तर आपण टॉसकडे सुद्धा वळणार आहोत, टॉस करून घेऊया. संघाचे संगणक सुद्धा आहेत. तर टॉस करण्यासाठी मी व्यासपीठावर आज ज्यांचा वाढदिवस आहे असे आमचे हेमंत दादा आपल्याला विनंती असेल की आपल्या शुभार्थी आपण टॉस करून घेऊया. तर सोबतच आदरणीय माणिक पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपल्या शोभा साहेब टॉस करून घ्या. आणि कॉमेंट बॉक्समध्ये आगमन होताना मी सातत्याने उल्लेख करतो की येवन जोडी कशाला म्हणतात, तुम्ही क्रिकेटचा फक्त उल्लेख करू नका. आणि जिथं सामाजिक कार्यामध्ये नंबर 1 कामगिरी करणारे संदेशजी वकारे आणि त्यासोबत मनोजी ठाकरे तर निश्चित दादाचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचा आज निश्चित त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत.
हे पाहतोय आपण हेमंत दादा यांचे शुभ हस्ते आपण आज टॉस करून घेताना, ज्यांचा वाढदिवस आहे, वाढदिवशी लाख लाख शुभेच्छा दादा आपल्याला। तर नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण, टेंबोली संघाकडे गेलेला आहे आणि प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल। तर आपण ऐकूया, कॉमेंट्री बॉक्समध्ये सातत्याने चर्चा एकच असते, टेनिस क्रिकेटचं म्हटलं BRPL पासून नाणेफेक जेव्हा टेंबोली संघाने जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे। A1 जोडी संदेशजी वकारे आणि त्याचसोबत मनोज ठाकरे हे पुढचं धावतं होणं करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज असेल। निश्चित आपण ऐकूया मेरी आवाज मेरी पहचान, त्यानंतर मात्र टेनिस क्रिकेटमध्ये एक खूप मोठी भरारी झेप घेणार आहे, त्यानंतर मात्र सामाजिक कार्यक्रमामध्ये अग्रेसर असणारे भिवंडी ग्रामीणमध्ये संदेश वखारे यांचा पाद आवाज ऐकणार आहोत पुढच्या इनिंगसाठी। AUX Bluetooth mode. तर दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान सल्लागार अरविंद भोईर साहेब भावी अध्यक्ष, नक्कीच त्यांचं व्यासपीठावर शुभ आगमन झालं आहे। वेलकम, या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम। वीर तानाजी दापोडे आयोजित चाचणी स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते आहे। बोलूया आपण मॅचच्या दिशेने, गोव्या विपक्ष पिसे हे मॅच मैदानाच्या आतमध्ये आहे, ज्या ठिकाणी 37 धावांचं लक्ष उभा केला आहे या पिसे टीमने गोवेसमोर। नक्कीच थँक्यू व्हेरी मच सुनील पवार सर, मनोज ठाकरे, बोलूया आपण मॅचच्या दिशेने, 37 धावांचं लक्ष आहे, या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, विजय विथ दिलीप। तर पिसे संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज पहिलं षटक फेकण्यासाठी पंढरी गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय। पहिले षटक षटकातील पहिला बॉल गोलंदाज पंढरी गोलंदाजी मार्गवर, चला वेल थोडा कमी खर्च करा, 5 सामने अजून खेळवायचे आहेत। त्या बॉलचा बॉल जोरदार अपील, पंच मात्र सहमत नाहीयेत, यस बॅट कट आहे। सुनील म्हात्रे सरांची तीक्ष्ण नजर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे, बॅट कट होती, सो आमचे पंच सहमत नाहीयेत। सिंगल कंप्लीट, पहिल्या बॉलवर आली आहे पहिली धाव विजयच्या बॅटमधून, अकाउंट ओपन होतोय विजयचा, त्याचबरोबर संघाचा देखील। 37 धावा ढोकायच्या आहेत विजयासाठी।
यस बाईच्या स्वरूपात हा चौकार आलाय. धावफलक 5 वर पोहोचलाय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ नक्कीच ही चाचणी स्पर्धा जी आपण पाहतोय याचे मुख्य आयोजक वीर तानाजी दापोडे यांच्या माध्यमातून केलेलं हे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. षटकातील पुढील चेंडू या वेळेसा बॉल आडव्या पाटने खेळण्याचा प्रयत्न. डावी स्टिक सोडून बाहेर टाकलाय चेंडू. व्हाईट बॉल. टीम कोणचे कॅप्टन त्याचबरोबर टीम वेलेचे कॅप्टन आपण आमच्याशी संपर्क साधा. वेले टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावर या. वेळेसा बॉल धरून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची मोठी कडा लागली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्या. त्या दरम्यान सिंगल कम्प्लीट. एकच धाव मिळेल. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर नक्कीच भरपूर चांगली स्पर्धा. सलग आजचा हा तिसरा दिवस आणि या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक कॅश प्राईज जे आहे ना ते कॅश प्राईज आम्हाला सरकार ग्रुपकडनं स्पॉन्सर झालं आहे. विद्यमान अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील, भावी अध्यक्ष अरविंद भोईर, कार्याध्यक्ष मंगेश भोईर, सचिव प्रदीप जोशी, सदानंद म्हात्रे, जगदीश म्हात्रे, जितेंद्र पाटील, संतोष म्हात्रे, प्रमोद भोईर, गणेश ठाकरे, मनोज पाटील, नितीन गवली, अनिल मुकादम, बालाराम भोईर, रवी भोईर यांच्या माध्यमातून हे पहिलं कॅश प्राईज आम्हाला स्पॉन्सर झालं आहे. सो आपल्या सर्वांचं नक्कीच हार्दिक अभिनंदन. त्या दरम्यान हा फटका. यस व्हाट अ शॉट. चेंडू दूर कुठे ते पडतोय. 6 धावांसाठी षटकार. का फलंदाज विजयच्या बॅटमधून मेडल ऑफ द बॅट झाला. मोहर उमटली होती 6 धावांची. षटकार आलाय आणि त्या दरम्यान हा बॉल लावयामध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू लँड होतोय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. नक्कीच विजयासाठी विजय चांगली फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. धावफलक 2 पुढे सरकले. 10 धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं कम्प्लीट झाल्यानंतर 15 धावा. वाट अ स्टार्ट. अतिशय सुरेख सुरुवात. 37 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र एक पॉझिटिव्ह सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आहे टीम गोव्याच्या माध्यमातून. आवश्यकता देखील होती कारण नक्कीच 37 धावा ढोकायच्या आहेत हे मात्र या ठिकाणी जाणलं. हे लक्ष जे आहे ते लक्षात घेतलं. सलामीवीरांच्या बॅटमधून मात्र 15 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. आता मात्र षटक क्रमांक दुसरं पाहूया कोणता गोलंदाज येतोय. तर या ठिकाणावर ना पीसीआय टीमचा विचार केला ना तर नक्कीच तुम्हाला काही विकेट्स घ्याव्या लागतील कम बॅक करण्यासाठी. तर त्या उलट हे सातत्य जर पुढे पाहायला मिळालं तर नो डाऊट अबाउट दॅट गोवा संघ विजय होईल. परंतु नक्कीच क्रिकेट हा अनिश्चितेचा खेळ आहे. पाहूया काय घडेल काय बिघडेल. षटक क्रमांक दुसरा. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल हुक केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. चेंडू अडवत आहेत. फेकी होईल. त्या दरम्यान सिंगल कम्प्लीट. ओव्हर थ्रो झालाय. यस अजून एक धाव जोडली जाईल. ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी मात्र दुसरी धाव देखील आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू. या वेळेसा बॉल थोडं नाट्यमय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
ज्या फटक्याची अपेक्षा होती त्याहून अधिक काही पाहायला मिळाला. चौकार आला आहे षटकातील पुढील चेंडू. या बॉलर देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क होत नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. लेग ब्रेक गोलंदाजी आपण पाहतोय विनोदच्या माध्यमातून. नक्कीच अनिल कुंबलेची आठवण तुम्हाला या ठिकाणी झाली असेल. धावसंख्या धावफलकावर 21. या बॉलचा बॉल ऑन साईडला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव कम्प्लीट झाली. फटका चांगला होता, मात्र क्षेत्ररक्षण देखील चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. तर एकाच धाब्यावर समाधान मानावं लागेल फलंदाजाला. सुरुवात चांगली झाली, फलंदाजी देखील चांगली आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं चालू असताना 22 22 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढील चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा विजयी सज्जा. एक डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर आहे आणि त्या कारणास्तव मात्र वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय. तुम्ही बदल जरूर करा, मात्र वेळ थोडा कमी खर्च करा. या बॉलचा बॉल ऑफ साईडला उडवलाय, क्षेत्ररक्षक दूर आहेत, चेंडू थांबणार नाही आहे. नुकून गोल्या गेलाय बाउंड्रीलाईनच्या बाहेर. यस, हा धमाकेदार षटकार. भाजी आपल्याला पाहायला मिळती आहे. आधीच लक्ष जे आहे नक्कीच कमी धावांचं उभं केलं आहे, मात्र त्यानुसार गोलंदाजी होत नाही आहे. हे मात्र या ठिकाणी पी से टीमला अपेक्षित नसणार आहे. क्षेत्ररक्षण देखील थोडं खराब आपल्याला पाहायला मिळत आहे. तर अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरे या ठिकाणी कम्प्लीट झालं आहे. दोन षटकाची समाप्ती, धावा धावफलकार झाल्या आहेत. 29 29 धावा झाल्या आहेत. आता मात्र उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या 12 बॉलवर विजयासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर काही कटआउट्स पाहू शकता. विनोद म्हात्रे साहेबांचा कटआउट, कुंदन पाटील साहेब, पंढरीनाथ भोईर साहेब, प्रदीप जोशी साहेब, भगवान पाटील साहेब, SEO इताडे, सुनील पाटील साहेब सल्लागार, पद्माकर चौधरी साहेब माजी अध्यक्ष आपल्या मंडळाचे, यशवंत घेणे साहेब सल्लागार, मंगेश भोईर साहेब विद्यमान कार्याध्यक्ष, संजयभाई म्हात्रे विद्यमान खजिनदार, त्यानंतर कैलास मडवीर सोनाले, अरविंद भोईर साहेब बावी अध्यक्ष. नक्कीच या सर्वांचे कटआउट्स टेलिव्हिजन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात. विनोद ठाकरे साहेब. तर आता मात्र नक्कीच गोवे टीम चांगल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते आहे, कारण पहिल्या दोन षटकाचा खेळ कम्प्लीट झाला आहे. धावा धावफलकावर 29. यस, कोण विपक्ष वेले पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आपण टॉसकडे वळूया. मधुकर बजागे गोलंदाजी मार्गावर आलाय. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल जोरदार अपील, पंच मात्र सहमत नाही आहेत. चांगला बॉल, चांगली सुरुवात या षटकाची, मात्र या ठिकाणावरनं एखादा चमत्कारच वाचू शकतो पीसे टीमला, कारण 11 बॉल आणि 8 धावा असं साधं सोपं समीकरण आपल्याला स्कोरबोर्डवर पाहायला मिळतं आहे. मधुकर बजागे सातत्याने चांगली गोलंदाजी करत आलं आपल्या टीमसाठी. नक्कीच एक मोठं नाव पीसे टीमच्या माध्यमातून पाहायचं झालं तर, आणि त्यानुसार सुरुवात देखील झाली आहे. काल देखील पीसे टीमला आपण गोरसे या ठिकाणी पाहिला. हुतात्मा चषकामध्ये चांगलं प्रदर्शन राहिलं होतं त्यांचं. या बॉलचा बॉल डावीस्टिक सोडून बाहेर टाकलाय. सुनील म्हात्रे सर आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. अशा परिस्थितीत जर तुम्ही अवांतर धावा खर्च कराल तर या अवांतर धावा मात्र तुम्हाला कुठेतरी पराभवाच्या खाईत नेऊन सोडतील, यात मात्र काही शंका नाही आहे. मधुकर बजागे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. षटकातील पुढील चेंडू. या वेळेचा बॉल पुढे ठेवला होता, ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑफवरनं क्षेत्ररक्षक मिड ऑफला पोहोचतोय. चेंडू उचलला जातो. एक धाव कम्प्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. दोन्ही फलंदाजांना आता मात्र ठाऊक आहे की एकेरी दुहेरी धावांमध्ये देखील काम बनेल आणि त्यानुसार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. एकंदरीत एक चांगली रणनीती
या दोन खेळाडूंच्या माध्यमातून, कारण आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही आहे. 37 धावा ढोकायच्या आहेत आणि त्यानुसार मात्र सुरुवात देखील झाली. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. खास करून विजयने खूप आकर्षित केलं आहे आणि त्याची साथ निभावतो आहे दिलीप हा फलंदाज. तर आता मात्र पुन्हा एकदा थोडं बदल करावं लागतं आहे क्षेत्ररक्षणामध्ये. मधुकर भजागे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आमच्यापासून दूर जाताना षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी समोर फलंदाज दिलीप डावखुरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस हा बॉल आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न नक्कीच अपील पुन्हा एकदा झाली होती. शरीराचा वेध घेणारा चेंडू लेग बायच्या स्वरूपात ही धाववाली उजवी स्टिक सोडून बाहेर होता चेंडू. नक्कीच त्या कारणास्तव सुनील म्हात्रे सर सहमत नाही आहेत. हाईट फॅक्टर देखील पाहिला जातोय. क्या बात आहे, नक्कीच भरपूर चांगली नजर सुनील म्हात्रे सरांची आपल्याला पाहायला मिळते आहे. आज सलग हा तिसरा दिवस सुनील म्हात्रे सर असतील, विक्रम नाईक सर असतील, राजेंद्र पाटील सर असतील, कुणाल बेनकर सर असतील, चांगल्या प्रकारे यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेस बॉल पुढे ठेवला होता, चेंडू कव्हरमधून डीपला जातो, क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. एक धाव कम्प्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रॉंग अँड थ्रो. दोन धावा कम्प्लीट होत्या, धावफलक दोनने पुढे सरकेल, धावा धावफलकावर झाल्या आहेत. 34 34 धावा आता मात्र विजयापासून 3 धावा दूर आहे गोवे संघ. मधुकर भजागे हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढील चेंडू. यावेळेस स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन केला, लेग ब्रेक टाकण्याच्या प्रयत्नात मात्र नक्कीच फलंदाजाने ते जाणलं आणि त्यानुसार मात्र अतिशय सुराईक फटका आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानुसार नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की हा बॉल जो आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर झाला आहे. या पण रिप्लेमध्ये देखील पाहिला, साफसुथरं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळत आहे जी टी सीच्या माध्यमातून. हा विजयी फटका, याच संघ विजयी होतो या ठिकाणी गोवे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन, हार्ड लक टफ लक टीम पैसे. हे आमचं व्यासपीठ, व्यासपीठावर आपण पाहू शकता. यस, काही मान्यवर उपस्थित आहेत. चला आपण टॉसकडे वळूया. कोण टीमचे कॅप्टन?